बालमित्रांनो आपण अभ्यासत आहोत युरोप आणि भारत यामध्ये नवीन भौगोलिक शोधांची गरज का निर्माण झाली, युरोपीय देशांना त्या ठिकाणी भारताचा शोध घेण्याची का गरज निर्माण झाली ते आपण पाहूया। तर बालमित्रांनो इसवी सन 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी बायझंटाईन साम्राज्याची राजधानी असलेलं शहर कॉन्स्टिट्यूनोपल म्हणजेच इस्तंबूल जिंकून घेतलं आणि हे इस्तंबूल जिंकून घेतल्यामुळे काय झालं तर आशिया व युरोप यांना जोडणारे खुश्कीचे व्यापारी मार्ग त्या ठिकाणी तुर्कांनी बंद करून टाकले। तुर्कांनी हे व्यापारी मार्ग बंद केल्यामुळे युरोपातील व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी भारताकडे म्हणजेच आशियाकडे येण्यासाठी नव्या मार्गांचा शोध घेण्याची गरज निर्माण झाली आणि त्यामुळे युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले आणि त्या दृष्टीने त्या ठिकाणी प्रयत्न सुरू झाले। यातूनच भौगोलिक शोधांचे नवे पर्व सुरू झाले। नवे पर्व म्हणजे काय बालमित्रांनो तर भौगोलिक शोध घेण्यासाठीच्या मोहिमा त्या ठिकाणी सुरू झाल्या, त्यालाच नवे पर्व असे म्हटलेले आहे। मग अनेक धाडसी दर्यावर्दी त्या ठिकाणी सागर मार्गाने भारताचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करू लागले म्हणजे भारताच्या किनाऱ्याला येण्यासाठी निघाले, सागर सफरीवर निघाले आणि त्याद्वारे 1487 मध्ये भारताचा शोध घेण्यासाठी बार्थोलोमी डायस हा पोर्तुगीज खलासी सागर सफरीवर निघाला, परंतु तो आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंतच म्हणजेच केप ऑफ गुड होपपर्यंतच पोहोचला। त्यानंतर पुढची मोहीम त्या ठिकाणी 1492 मध्ये भारताच्या पश्चिमेकडे जाऊन शोध घेण्याचा प्रयत्नात ख्रिस्तोफर कोलंबस अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर येऊन पोहोचला। म्हणजेच बालमित्रांनो 1492 मध्ये भारताचा पश्चिमेकडे जाऊन त्या ठिकाणी शोध घेण्यासाठी निघालेला ख्रिस्तोफर कोलंबस हा भारताच्या किनाऱ्यावर न पोहोचता त्या ठिकाणी तो अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर पोहोचलेला आहे। अशा प्रकारे अमेरिका खंडाचा शोध त्या ठिकाणी 1492 मध्ये लागला। त्यानंतर इसवी सन 1498 मध्ये पोर्तुगीज खलासी त्याचं नाव वास्को द गामा, वास्को द गामा हा त्या ठिकाणी आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात येऊन पोहोचला आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी भारतापर्यंत येण्याचा सागरी मार्ग युरोपीय देशांच्या खलाशांना सापडला। तर बालमित्रांनो या भागामध्ये अशा प्रकारे आपण नवीन भौगोलिक शोध कसे लावले, कोणकोणत्या मोहिमा निघल्या हे याचा अभ्यास केला।